एक पोलिसांची मोठी व्हॅन यायची आणि ते मला त्या व्हॅनमध्ये बसवायचं. पण काही लोक अशी सुद्धा होती जे म्हणजे असं अगदी तोंडावर सुद्धा म्हणाले आहेत. ती पण माझी इच्छा पूर्ण केली. म्हणजे जसं जिनी म्हणतो आपण अलादीनचा जिनी, तसे माझे वडील नेहमीच माझ्यासाठी उभे राहिले. नमस्कार, मी अमृता माने, फाउंडर विमेन ऑन व्हील्स. गेल्या 5 वर्षात आपण कमीत कमी 4000 महिलांना सक्षम केलं आहे आणि येत्या 6व्या वर्षी आपण कमीत कमी 5000 महिलांना सक्षम करणार आहोत. मी अमृता माने, फाउंडर विमेन ऑन व्हील्स, सर्व महिला ड्रायव्हिंग स्कूल. माझ्याबद्दल सांगायचं तर मी जेव्हा 8वीत होते आणि आपण दर मे महिन्यात आपण जसे गावी जातो तेव्हा मी माझ्या मामाकडे गेले होते आणि मामाच्या बंगल्याबाहेर एक स्कूटी पार्क्ड होती आणि गिअर बाईक पार्क्ड होती. तर एक असताना लहानपणी ती उत्सुकता असते की काही आपण एक गोष्ट नजरेत ठेवतो आणि ती आपल्याला ती पूर्ण करायची असते. तसंच माझ्यासोबत झालं आणि मला ती गिअर बाईक स्प्लेंडरच होती पण ती कशी चालवतात ह्याची जास्त उत्सुकता होती. आणि म्हणून मी माझ्या मामाच्या मुलाला सांगितलं की मला ना ही कशी चालवतात ही मला सांगशील का. तर त्याचं असं होतं, टंगळमंगळ सुरू होती की हां मी उद्या सांगतो कशी आपण चालवूयात, आता तुझं वय कमी आहे. माझं वय कमी होतं मात्र स्पोर्ट्समध्ये असल्या कारणाने माझी उंची छान होती आणि मला सायकलिंग येत होती. तर मला दुसऱ्या दिवशी मुंबईला मी येणार होते तर त्याला रिक्वेस्ट केली की बघ आज माझा शेवटचा दिवस आहे, मला आज जमेल तर शिकवशील का. तर त्यांनी अगदी मला बसवलं, तो मागे बसला, त्यांनी मला असं थोडंसं शिकवलं की ह्याला असं म्हणजे असं फिरवतात, हे असं इथे गिअर चेंज करतात, पण कुठचा गिअर कधी चेंज करतात काही सांगितलं नव्हतं. आणि माझ्या डोक्यात एकच होती, हवा भरली होती की मी थोडीशी चालवली म्हणजे मला आली. आणि तेव्हा असं हे नव्हतं की आपण व्हिडिओ काढून ठेवायचा वगैरे. तर मी तिथून माझ्या बाबांना फोन केला गावावरून आणि सांगितलं की मी ना गिअर बाईक शिकले आणि मला आता गिअर बाईक येते. आणि त्याच दरम्यान आमच्या घरात असं डिस्कशन सुरू होतं की माझ्या आईला स्कूटी घ्यायची होती. तर ते पण मी एक गोष्ट डोक्यात ठेवलेली की आधीच आपल्या घरी हा म्हणजे हॉट टॉपिक सुरू आहे आणि त्यात मी जर सांगितलं की मला ना मी इथे शिकले आहे आणि मला येते. तर मी तो थोडासा प्लॅन केला आणि जशी मी मुंबईला आले तेव्हा मी बाबांना सांगितलं की बघा मी ना गिअर बाईक शिकले. पण ते व्हिडिओ वगैरे नव्हते त्यामुळे मला ते त्यांना पटवून देता आलं नाही. पण मी त्यांना एवढंच म्हणाले की बघा असं पण तुम्ही आईला घेताय तर तुम्ही आईला घ्या, मी तिला शिकवेन वगैरे. पण असं मी त्यांच्या डोक्यात टाकलं. ती स्कूटी लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन घेतली कारण त्यांचं असं म्हणणं होतं की घरात चालवणारं कोणी नव्हतं. तर गिअर बाईक जर आपण घेतली ती तुला जमली नाही पुढे तर ती अशी उगाच धुळखात पडेल, त्यापेक्षा आपण एक काम करूया आपण नॉन गिअर घेऊयात की जरी तिला नाही जमली तर आपण कोणीतरी नंतर आपण चालवू शकू. त्या उद्देशाने आम्ही ती नॉन गिअर स्कूटी, ॲक्टिवा ही पहिली माझी गाडी होती, ती माझी म्हणेन कारण ती फक्त तिच्या नावापुरती घेतली होती पण त्याचा पूर्ण जो काही उपभोग होता तो मी पूर्णतः मी स्वतः घेतलेला. आणि थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जायचं तर मला डॉक्टर व्हायचं होतं, खूप इच्छा होती. म्हणजे लहानपणापासून ती एक इच्छा असते की मोठं झालं की तुला काय व्हायचं आहे, हा नेहमी सगळे आपल्याला प्रश्न विचारतात. म्हणजे आमच्या इथे फेमस म्हणजे प्रभादेवीची जत्रा, त्या जत्रेत पण गेल्यावरती आई असेल किंवा काका असतील बाबा असतील दरवर्षी एकच खेळणं, भले ते माझ्याकडे एवढे खेळणी पडलेल्या पण एकच ठरलेलं सेट म्हणजे डॉक्टर सेट. तर दर जत्रेत मी तो डॉक्टर सेट घ्यायची कारण ती एकदम तीव्र इच्छा होती मला की मला डॉक्टरच बनायचं आहे. आणि त्याप्रमाणे मी सायन्सला ॲडमिशन घेतलं, 10वीत छान पर्सेंटेज मिळाले होते. 12वीनंतर थोड्याशा मार्कांनी मला तो ती संधी मला मिळाली नाही आणि डिमोटिवेट झालं कारण की मी माझा पूर्ण प्रयत्न केला होता त्या निगडीत आणि लहानपणापासून एक अशी इच्छा ठेवलेली, जिद्द ठेवलेली की मला डॉक्टर व्हायचंच आहे. आणि बाबांची इच्छा होती की तू ना असं थोडंसं तुझी दबंग पर्सनॅलिटी आहे तर मला तू अशी कलेक्टर किंवा DYSP वगैरे झालेली हवी आहेस. तर ते थोडेसे खुश झाले कारण की मला तिथे ॲडमिशन नाही मिळालं पण त्यांनी खूप प्रयत्न केला होता मला कसं मी पुढे जाईन त्या डॉक्टर क्षेत्रात. पण नंतर मग मी ठरवलं की अजून एक वर्ष पूर्ण म्हणजे वाया घालवण्यापेक्षा आत्ता आईवडिलांची काय इच्छा आहे
ह्यावरती थोडा जोर द्यायचा प्रयत्न करूयात. आणि तसंच माझं मी MPSC चे क्लासेस, म्हणजे मी ठरवलं की मला DYSP साठी आपण थोडासा प्रयत्न करू, बघू तरी काय असतं ते. कारण मी स्वतः एक नॅशनल लेवल जिमनास्ट आहे आणि ॲथलीटसुद्धा आहे, तर ती स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आतूनच होती आणि काहीतरी करायची जिद्द सतत असायची. कारण की जे लहानपणापासून मी ते स्पोर्ट्स शिकले आहे, तर त्याच्यात एकच होतं की मी माझ्या समवयात जे ज्या मुली आहेत किंवा जी मुलं आहेत त्यांच्यासोबत माझे कधी सर कॉम्पिटिशन नाही लावायचे. नेहमी माझ्याहून 5 वर्ष मोठे जे काही मुलं असतील त्यांच्यासोबत मला धावायला लावायचे. तर तेव्हापासून ती मला ती सवय झाली की नाही, आपण काहीतरी चेस करूयात कंटिन्यू. आणि तसंच हे झालं MPSC, परत मी ते मनाशी घट्ट धरलं की बघूयात, प्रयत्न करूयात. बाबांनी परत फीज दिले MPSC क्लासेससाठी. 1-6 महिने गेले, 6 महिन्याच्या आधी प्रिलिमिनरी क्लासेस असतात, म्हणजे ते आपल्याला सांगतात की तुमच्यासाठी काय योग्य आहे, कुठची पुस्तकं वाचली पाहिजेत. परत नंतर 6 महिन्यांनंतर ते थोडंसं आपल्याला म्हणजे आपल्या स्टेजवरती आणतात आणि ते प्रॅक्टिकल दुनिया जी असते ती दाखवायला सुरू करतात. आणि तसंच झालं, 1-6 महिन्यानंतर जे आम्हाला प्रोफेसर्स यायचे, मग ते त्यांचे अटेम्प्ट सांगायला लागले की आम्ही एवढे अटेम्प्ट दिले, आम्ही एवढा अभ्यास केला, आम्ही एवढे तास अभ्यास करत होतो, तरी पण तुम्ही एक बॅकअप ऑप्शन ठेवा. आणि त्या दिवसापासून परत माझं खचीकरण व्हायला लागलं की कारण माझ्या वडिलांना असं वाटायचं की मी ऑलरेडी DYSP झाली आहे. कारण ते एक थोडंसं मिडल क्लास ते असतं की तुमची मुलगी काय करते आहे, तर माझी मुलगी MPSC परीक्षा देते आहे आणि ती DYSP आता होणार आहे. म्हणजे ते माझ्यावरती एवढं प्रेशर यायला लागलं की मला थोडं थोडं वाटायला लागलं की जसं डॉक्टर बनण्याचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलं, आणि तरी पण आपल्या वडिलांनी आपल्याला एक प्रयत्न करायचा म्हणून MPSC ॲडमिशन घ्यायला दिली, एक संधी दिली. तर ती आपण म्हणजे चुकीच्या मार्गाने ती पुढे त्यांच्या नेऊ नये म्हणून मग एक दिवस मी बसले आणि त्यांना सांगितलं की मी थोडंसं कॉन्व्हेंट बॅकग्राऊंडमध्ये असल्या कारणाने काय होतं की पूर्ण जे MPSC मराठीत जे म्हणजे अभ्यास असतो तो कुठेतरी मला जमत नव्हता. आणि परत आमच्या क्लासेसमध्ये पण जे सांगायचं आहे की आणि जे ते काही चुकीचं नाही सांगायचे, त्यांचंही बरोबर होतं की तुम्ही एवढे वर्ष ह्याच्यात घालताय तर थोडासा एक बॅकअप पण तुम्ही मागे ठेवला पाहिजे. ते मी बाबांना समजवून सांगितलं की बघा अशा अशा गोष्टी आहेत, मला ह्याच्यात 10 वर्ष पण द्यायला काहीच त्रास नाही, पण 10 वर्षांनीसुद्धा जर त्या गोष्टी माझ्यापर्यंत नाही पोचल्या तर तेव्हा जो रिग्रेट होईल तो जास्त त्रासदायक असेल. परत जसं डॉक्टरचं स्वप्न होतं ते हे पण म्हणजे अपूर्ण राहिलं. मग मी त्यांना परत समजवून सांगितलं की जे काहीच म्हणजे ज्यांचं काहीच होत नाही ते लोकं MBA करतात, आणि तसंच मी केलं. कारण जसं डॉक्टरचं माझं स्वप्न होतं म्हणून ते जे पूर्ण नाही झालं म्हणून मी बायोलॉजी हे डोक्यातनं पूर्ण काढलं. आणि जे ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट्स होते ते मी मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री घेतलेले. हे तिन्ही विषय मला अजिबात आवडत नव्हते. म्हणजे जबरदस्ती मी वाट बघत होती की माझी TYची एक्झाम कधी संपणार आहे. आणि त्या एक्झामनंतर मी असा म्हणजे सुटकेचा श्वास म्हणतो तो मी घेतला. कारण मला जराही त्यामध्ये एन्जॉय होत नव्हतं. मी जबरदस्ती कॉलेजला जायची, जबरदस्ती प्रॅक्टिकल्स अटेंड करायची, परत जे विषय आवडायचे नाही त्या विषयाचा अभ्यास करावा लागला. तर मी डोक्यात एक ठरवलं की जर ज्या गोष्टींमध्ये मला स्वतःला आवड नाही आहे त्या गोष्टींमध्ये मी जॉब कसा करीन. आणि हेच मी बहुधा माझ्या वडिलांना शेअर केलं आणि त्यांनी समजून घेतलं मला. आणि MBA प्रिपरेशनसाठी मी सुरू केली. तर TYची एक्झाम म्हणजे TYचं वर्ष सुरू असताना मी MBA क्लासेसला पुन्हा ॲडमिशन घेतलं. तो एक छान अभ्यास सुरू होता. आणि TYची एक्झाम आता ऑलमोस्ट संपेल एप्रिलमध्ये, आणि ती एक सतत मनात भीती होती की आता TY संपलं ह्याच्या पुढे काय करणार. MBA तर करणार, पण त्याच्यात पण अजून आपल्याला तेवढं माहिती नाही आहे की आपण पुढे कसे जाणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी होती की मला ते मधले जे दिवस होते ते वाया नव्हते घालवायचे, त्याच्यात अजून काहीतरी सतत करायचं होतं. तर काय वेगळं करू शकतो. आणि ते जे म्हणजे TYची एक्झाम बाजूला राहिली आणि पूर्ण तो 1 महिना जो होता तो माझ्या स्वतःवरती मी तो प्रेशर घेत राहिले. कारण डोक्यात एकच होतं की मला ते 3 महिने आहेत, ग्रॅज्युएशन ते MBAचं कॉलेज सुरू होईपर्यंतचा जो वेळ आहे तो मला जराही वेस्ट घालवायचा नव्हता. आणि मग सतत माझं काही ना काही सुरू होतं की आपल्याला काय वेगळं करता येईल. मी लोकांशी भेटायचे, मी बोलताना पण मी बघायचे की हे बोलतायत पटकन काहीतरी आयडिया सुचते आहे का. आणि तसंच झालं, मी प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत कुठच्या ना कुठच्या बाजू म्हणजे ज्या बाजूला राहायच्या त्या काकींना मी शिकवायचे, पण ते मोफत शिकवायचे. असं म्हणजे नव्हतं की मी त्यांच्याकडून काही फीज वगैरे घ्यायची.
आणि नेमकं ह्या वेकेशनमध्ये ऑलरेडी एका काकींनी मला बुक करून ठेवलेलं की अमृता आता आम्हाला माहिती आहे तुझी आता टी वाय पण संपली आहे, तुझ्याकडे वेळ पण आहे, तर एक काम कर मला शिकवशील का. ती एक कल्पना म्हणजे ते तो एक पॉईंट होता तो मी डोक्यात ठेवला. दुसरा पॉईंट असा होता की मला नंतर ते जे मी 8 वर्ष म्हणजे 5 वर्ष आधी जी बाईक शिकलेली ती मला पुन्हा म्हणजे माझा हात साफ करायचा होता. त्यामुळे मी स्वतः शोधत होते की कोणी आहे का आपल्या सोसायटीमध्ये ज्या फक्त महिलांना शिकवतील, गिअर बाईक असू देत किंवा नॉन गिअर असू देत. तर त्या सर्चलिस्टमध्ये पण मला कोणी सापडलं नाही की मला म्हणजे माझी जी इच्छा आहे ती कोणी मला माझी पूर्ण करून देईल का म्हणून. आणि ते तो जो दुसरा पॉईंट होता. आणि तिसरा पॉईंट म्हणजे मी म्हणजे शेवटचा पेपर म्हणून मी खाली असंच राऊंड मारायला जात होते आणि तेव्हा मी बघितलं की एक माणूस एका महिलेला शिकवतोय, तो शिकवत कमी होता आणि तो ओरडत जास्त होता. आणि ते मी एक डोक्यात ठेवलं, मी म्हटलं हे सारखं माझ्याच समोर का येत आहे आणि हे स्कूटीशी रिलेटेड किंवा शिकवण्याशी रिलेटेडच का येत आहे. त्यामुळे मग मी बसले, मी माझ्या भावाशी डिस्कस केलं, मी म्हटलं ह्या गोष्टींना सतत 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 माझ्या समोर येत आहेत, डोळ्यासमोर येत आहेत, बहुतेक हा काहीतरी संकेत असेल आणि आपण एक प्रयत्न करून बघूयात का. तर मी एक छान व्हॉट्सॲप म्हणजे हा शेवटचा पेपर दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी माझे हे पराक्रम सुरू होते अभ्यास ठेवला बाजूला, छान ब्रॉडकास्ट मेसेज मी व्हॉट्सॲपवरती केला की तेव्हा माधुरी दीक्षित मॅमचा बकेट लिस्ट म्हणून एक नवीन मूव्ही आलेला, त्यात सैराटचा एक तो क्रेज होता की बुलेट चालवायची आहे, एनफील्ड चालवायची अशी. सो ते मी थोडंसं क्लब केलं आणि सांगितलं की कोणाला बकेट लिस्ट पूर्ण करायची आहे का, कोणाला स्कूटी किंवा गिअर बाईक शिकायची आहे का, तुमच्याकडे महिला म्हणजे तुम्ही तुमची सेफ्टी बघता महिलांकडून तुम्हाला शिकायला आवडेल का. आणि मी हा मेसेज ब्रॉडकास्ट केल्याच लगेचच इन्क्वायरी सुरू झाले. आणि ते इतकं मोटिवेशन होतं माझ्यासाठी, कारण एक काहीतरी संकल्पना माझ्या डोक्यात आली, ती मी बाहेर काढली आणि त्याचा रिस्पॉन्स मला मिळत गेला. आणि तशीच मग मी सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे पहिले जे 3 स्टुडंट्स मी सुरू केले, अक्षय तृतीया 2018 एप्रिलला आपण ही ड्रायव्हिंग स्कूलची सुरुवात केली, कारण माझ्याकडे ऑलरेडी ॲक्टिवा होतीच तर त्यामुळे मला त्याच्यात काही वेगळं भांडवल टाकायची गरज नव्हती. आणि ती जी सुरुवात करताना पहिले जे 3 स्टुडंट्स होते ह्या तिघांनाही मी ओळखत नव्हते. आणि जे आपण म्हणतो की आपल्या ओळखीचे जे असतात ते लवकर आपल्याकडे येत नाहीत आणि जे अनोळखी असतात ते आपल्याकडून शिकून आपला बिझनेस वगैरे कसा वाढेल ह्याच्यासाठी जास्त मदत करतात. आणि मी बहुधा त्यामुळेच मोठी झाली असेन असं मी सांगते, कारण पहिले जे 3 स्टुडंट्स होते आपले ते अनोळखी असल्याकारणाने मला खूप सोपं शिकवायला झालं. आणि भलं तो जो स्पॅन होता तो सोपा नव्हता, कारण 15 दिवसाचा मी क्लास ठरवला होता आणि मला वाटलं की ठीक आहे एवढं नॉर्मली मी नेहमी जशी शिकवते तसं शिकवायचं असेल. पण जेव्हा तिकडे गेले आणि शिकवायला लागले, 6 दिवस झाले तरी काय स्टुडंट शिकेना आणि त्यांना काही एक्सपिरियन्स नव्हता सायकलिंग वगैरेचा किंवा थोडीशी हाईट पण कमी असल्याने ती ॲक्टिवावरती त्यांची हाईट पुरत नव्हती. आणि मग थोडंसं डिमोटिवेट व्हायला लागलं, तरी पण मी म्हटलं की आत्ता आपण ऑलरेडी 4 चान्सेस म्हणजे 3 चान्सेस जे आहेत करिअरचे ते आपण म्हणजे साईडला केले आहेत, आपण हा विचार केला आहे तर ह्याच्यामध्ये पण आपण म्हणजे त्याला कारणं न देता त्याच्यातून कसं बाहेर निघूयात आपण हा प्रयत्न करूयात. आणि मी तिथे बाबांना परत विचारलं, मी म्हटलं मला ही अडचण होती आहे, मला ते जे ॲक्टिवाचं वेट आहे ते मला समहाव झेपत नाही आहे, तर आपण स्कूटी पेप्ट घेऊयात असं मला वाटतं आहे, कारण ते स्टुडंटसाठी पण सोपं असेल आणि माझ्यासाठी पण सोपं असेल. तर बाबांनी ती पण माझी इच्छा पूर्ण केली, म्हणजे जसं जिनी म्हणतो आपण अलादीनचा जिनी, तसे माझे वडील नेहमीच माझ्यासाठी उभे राहिले. आणि माझ्या वडिलांनी तेही स्वीकारलं, त्यांनी लगेचच त्याच संध्याकाळी मला डाऊन पेमेंटसाठी पैसे दिले, ते म्हणाले जा स्कूटी घे. आणि त्या दिवसापासून जी मी सुरुवात केली आणि जे क्लायंट्स माझे शिकत गेले त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता शेवटच्या दिवशी जे शिकून जातात आणि त्याचा जो फीडबॅक देतात तो माझ्यासाठी खूप मोटिवेशनल होता. पण हे खूप दिवस चाललं नाही, कारण की जसं म्हणतो की एक गोष्ट असते ती एकदम सरळ रेषेत चालली आहे म्हणजे तिथे काहीतरी चूक होते आहे. तर तसंच माझ्यासोबत पण झालं, एक सडन इन्सिडेंट झाला की मी शिकवत होते आणि ते शिकवता शिकवता एक रेसिडेन्स म्हणजे जिथे आपण शिकवायचो तिकडचे जे रेसिडेन्स आहेत त्यांनी दर दिवशी पोलीसला 100 नंबरवरती फोन करायची, एक पोलिसांची मोठी व्हॅन यायची आणि ते मला त्या व्हॅनमध्ये बसवायचे. आणि मी अवघे 21 वर्षाची
आधी एक दोन दिवस म्हणजे मी घाबरले की मी नक्की चुकते कुठे, आणि ॲज पर रूल त्यांनी ते सांगूही नाही शकत मला की कोणी कंप्लेंट केली आहे, कशाशी रिलेटेड केली आहे, पण तरी मी ते डोक्यात ठेवलं की नाही, हार नाही मानायची कारण आपण चुकत नाही आहोत. पण असं झालं, ते इतकं मेंटली टॉर्चर व्हायला लागलं की कमीत कमी एका आठवड्यात दररोज ती व्हॅन यायला लागली. आणि शेवटचे जे दोन दिवस होते ते इतके त्रासदायक होते की पोलीस माझ्यावरती आरडाओरडा करायला लागले, कारण त्यांनाही होतं की ही मुलगी हट्टी आहे, ही मुलगी ऐकत का नाही आहे, मी एवढं आम्ही एवढे जण येतो आहे तुम व्हॅनमध्ये बसवतोय तरी पण ही दुसऱ्या दिवशी ही मुलगी येते. आणि त्या दिवशी मी त्यांना म्हटलं, मी म्हटलं काका जर मी चुकत असेन तर मी नक्की ही जी गोष्ट करते ती थांबवीन, पण जर चुकत नसेन तर हे कधीच थांबणार नाही. कारण ते जी कंप्लेंट होती त्यांच्या रिक्वेस्टवरती मला कळलं की ते जे रेसिडेंट्स होते त्यांनी सांगितलेलं एक लहान मुलगी शिकवत आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस. सो ते जे कमेंट होतं जे त्यांनी कंप्लेंट केलेली ती माझ्या म्हणजे जे म्हणतो ना आपण विचारापेक्षा जास्त चुकीची होती, कारण एक मुलगी शिकवते आहे, एक लहान मुलगी शिकवते आहे, म्हणून मला ते खूप विचित्र वाटलं. आणि मी सोशल मीडियाची मदत घेतली, सोशल मीडियावरती हा जो इन्सिडन्स माझ्यासोबत चालला आहे तो मी पोस्ट केला की जर मी चुकीची असेल तर मी स्वतःहून माफी मागेन त्या रेसिडेंट्सची, पण जर चूक नसेल तर मला मदतीची गरज आहे. तर त्या सोशल मीडिया थ्रू मला खरंच मदत खूप छान मिळाली, आणि त्याच्यातच मला भेट झाली ती म्हणजे ACP नीता फडके मॅम यांची, ज्या माहीम डिपार्टमेंटला होत्या. त्यांनी मला इतकी मदत केली की त्या मला त्यांच्या ऑफिसमध्ये मी जाऊन अक्षरशः रडत होते की मॅडम मला नाही माहिती मी कुठे चुकती आहे, पण माझ्यासोबत म्हणजे अशा अशा घटना होत आहेत. तर त्यांनी मला विचारलं तू चोरी करतेस का, मी म्हटलं नाही. तू काहीतरी चुकीच्या गोष्टी करते, मी म्हटलं नाही. तू इलिगल गोष्टी करते, अनएथिकल गोष्टी करतेस, मी म्हटलं अजिबात नाही. तर त्या म्हणाल्या की मी तुला जी साथ देणार आहे ना ती कायम मी तुझ्यासोबत राहणार आहे जर तू ह्या गोष्टी करत नसशील तर. आणि आजपर्यंत त्यांनी ती गोष्ट जी आहे जी 2018 सांगितलेली ती आजपर्यंत त्यांनी माझ्यासोबत ती पूर्ण केली आहे. आणि त्यांच्या ज्या बॅकअपमुळे मला ती एवढी एनर्जी आतून निर्माण झाली की आता म्हणजे ते त्याच्यानंतरसुद्धा जेव्हा जेव्हा त्रास व्हायला लागले तेव्हा तेव्हा ते ऑफिशियली म्हणजे मला ती मदत मिळत गेली. कारण आपण नेहमी म्हणतो की ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात किंवा ज्या गोष्टी चुकतात त्या चांगल्यासाठी असतात, कारण त्या काकांनी मे बी जेव्हा मला माझी कंप्लेंट केली त्यामुळे मला ACP मॅडमना भेटता आलं, त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचं लायसन्स काढावं लागतं मला हे कळलं, आणि हळूहळू तशी जर्नी पुढे गेली. आणि ह्या इन्सिडेंट्समध्ये माझी जीत कुठे झाली तर आपलं दरवर्षी 8 मार्चच्या निमित्तानं महिला दिनानिमित्तानं आपण एक राईड ऑर्गनाईज करतो, आणि पहिल्याच वर्षी जॉईंट CP सर अमितेश कुमार सर ह्यांच्या कोलॅबरेशननी आपण ही राईड सुरू केली होती. सो पहिल्याच वर्षी आपल्याला 250 महिला आपल्या राईडमध्ये आल्या. सो ही महिला बाईक राईड असते जी 8 मार्चला असते, आणि पहिल्याच रॅलीला एवढं विमेन ऑन व्हील्स लोकांपर्यंत पोचलं हे आपलं मुंबई ट्रॅफिक पोलीसच्या कोलॅबरेशनमध्ये झालं. आणि अमृता मानेचं पण कुठेतरी त्या कुठच्या कोपऱ्यात नाव होत गेलं. आणि तसंच त्या काकांना बहुतेक विमेन ऑन व्हील्स हे त्यांच्या कानावर पडलं, पण त्या विमेन ऑन व्हील्सच्या मागे कोण आहे हे माहिती नव्हतं. तर त्यांनी सहज फोन केला, आणि मी तेव्हा ऑल म्हणजे वन मॅन आर्मी म्हणतो की पहिले एक वर्ष आपला बिझनेस जो आपण एकटाच म्हणजे झाडू पण स्वतःच मारतो, फोन कॉल्स पण स्वतःच करतो, शिकवतो पण स्वतःच, तसंच माझ्यासोबत पण झालेलं. आणि ट्रू कॉलरवरती त्यांचं नाव आलं तर मला कळलं की त्या काकांचा फोन आहे, आणि मी उचलला. तर पहिली इन्क्वायरी अशी होती की विमेन ऑन व्हील्समधून बोलताय का, मी म्हटलं हो. तर माझ्या सुनेला स्कूटी शिकवायची आहे, मी म्हटलं अच्छा कुठे राहता सर, मला माहिती होतं पण मी क्रॉस चेक करत होते मुद्दाम. तर ते म्हणाले अशा अशा ठिकाणी आम्ही राहतो, तर मला माझ्या सुनेला शिकवायची आहे, तर तुम्ही कधीपासून फ्री असाल तर तुम्ही सांगा मी त्यांना पाठवतो. तर फक्त ठेवताना सगळं मी माझी इन्क्वायरी वगैरे दिली, ठेवताना मी त्यांना सांगितलं की सर आज तुम्हाला प्रॉब्लेम नसेल कारण की मी तीच मुलगी आहे ज्यांनी तुम्ही ते कंप्लेंट करायचा 100 नंबरवरती फोन लावायचा आणि दररोज ती पोलीसची व्हॅन मला उचलण्यासाठी जे तुम्ही बोलवायचात ती मीच मुलगी आहे. आणि जर अजून पण जर तुम्हाला वाटलं की तुमच्या सुनेला माझ्याकडून ट्रेनिंग हवी असेल तर तिला नक्की पाठवा. पण काही लोक अशी सुद्धा होती जे म्हणजे असं अगदी तोंडावर सुद्धा म्हणालेत की ही खूप उडती आहे, लहान वयात तिला वाटतंय की हिने खूप जग जिंकलं आहे,
हिची जी पंख आहेत ती कापली गेली पाहिजेत. ही हे सगळं जे वाक्य आहे ते माझ्या तोंडावर बोललं गेलं की एवढे वर्ष जी तुला मदत केली आहे त्याच्यामुळे तुझी पंख म्हणजे तू खूप अशी उंचावर जातेस असं तुला वाटतंय, पण आता बहुतेक परत खाली खेचण्याची वेळ आली आहे. आणि तो एक मी स्वतःसाठी चॅलेंज घेतला की ठीक आहे की बघू आपण, मी स्वतः अमृता माने म्हणून काय आहे किंवा स्वतःमध्ये किती ताकद आहे हे माझ्यासाठी मला बघायचं होतं. आणि म्हणून मी एक चॅलेंज घेतला की आता एक वर्षाचा जो स्पॅन आहे तो मी स्वतःसाठी कसा वापरीन, स्वतःच्या कॉन्टॅक्ट थ्रू किंवा स्वतःची जी स्किल्स आहेत त्याच्यामधून मी कशी उभारून येऊ शकते. आणि मी ते प्रूव्ह केलं स्वतःसाठी, कारण गेल्या वर्षी आपल्याला मुंबई ट्रॅफिक पोलीससोबत चिक अँड राईड आपण ऑर्गनाईज केला होता. तिथे कमीत कमी 750 महिला आपल्यासोबत आल्या राईडसाठी. आणि ह्या वर्षी फक्त मुंबई ट्रॅफिक पोलीस नाहीच तर निर्भया स्क्वॉड आणि मुंबई पोलीससुद्धा आपल्यासोबत कोलॅबरेट झाले आहेत. चिक अँड राईड विमेन ऑन व्हील्स जो 8 मार्चला आपण एक मोठी राईड ठेवतो, तिथे कमीत कमी 1500 महिला आपल्यासोबत ह्यावेळी निगडीत राहणार आहेत. आणि आपण सर्वायकल कॅन्सर आणि जो ब्लड ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याबद्दल आपण फ्री मॉमोग्राफी ट्रीटमेंटसुद्धा त्यांना देणार आहोत. तर हे मी का करते, कारण ज्या दिवशी तुम्ही एक मनात ठेवाल की जी जेव्हा तुम्ही देण्याची भूमिका मध्ये तुम्ही जाल त्या दिवशी तुम्हाला परत ते मिळत जाणार आहे. आणि मी तेच केलं की माझ्याकडून जेवढं काही देता येत आहे ते मी देते आणि परत देव मला परत कुठच्या ना कुठच्या रूपात ते परत देतोच आहे. आणि दॅट्स इट. वय हे फक्त म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं साठी झाली आहे, आपण विशित आहोत, आपण फक्त लहान आहोत. आता तर जग इतकं पुढे चाललं आहे की वयाची काहीच मर्यादा नाही आहे. आज तुम्हाला वाटलं की करायचं आहे त्याला जास्त पुढे एक्सटेंड करू नका, प्लॅनिंगमध्ये दिवस वाया घालवू नकात. कारण आज जर जी तुमची आयडिया असेल ती उद्या कोणीतरी अंमलात आणलीसुद्धा असेल आणि ते जे रिग्रेट असेल ते तुम्हाला बहुधा तेवढं पचणी पडणार नाही. त्यामुळे आज जर आयडिया आली असेल तर आजच तुम्ही तुमचा प्रयत्न सुरू करा आणि नक्की तुमचं स्वप्न पूर्ण होईल. आणि जसं आपण म्हणतो की हर घर तिरंगा, तसं माझी इच्छा आहे की सगळ्या घरात ज्या महिला आहेत ज्यांना स्कूटी गिअर बाईक किंवा कार ही शिकण्याची जिद्द आहे त्यांच्यासाठी मी नेहमीच उभी राहीन. विमेन ऑन व्हील्स, सायनिंग ऑफ अमृता माने.